Hey YouTube family, welcome back to my YouTube channel. आणि गाइस आजचा प्लान आहे केस कापायचा. आणि गाइस इकडे चेक करा, केस खूप वाढलेत, त्यामुळे आजचा प्लान आहे की केस कापायचा. बघूया आता ब्रेकफास्ट वगैरे करून घेऊया आणि केस कापायला जाऊया. गाइस इकडे चेक करा, आता ब्रेड वगैरे गरम केलेत, मस्त ब्राउन ब्राउन झालेत आणि आता चहा पिऊन घेणार आहोत. गाइस ब्रेकफास्ट मध्ये आहे ब्राउन ब्रेड आणि पीनट बटर खाणार आहोत. इकडे चेक करा, मी पीनट बटर हे किसानचे खातो, हे प्रमोशन नाही आहे, पण मला आता मी डीमार्टमध्ये गेलो होतो ना तेव्हा हे घेऊन आलो होतो, तर आता हे खाऊन घेतो आणि ब्रेड. तर गाइस मी आता ब्रेकफास्ट करायला घेत होतो आणि इकडे बघू शकता सम्राट आला आहे आणि सम्राटनी टकलू केला आहे. ए टकलू टकलू इकडे चेक करा, चहा आणि ब्रेकफास्ट करायला ब्राउन ब्रेड आणि पीनट बटर घेतलंय. सम्राट पण आता रेडी झाला आहे, चेक करा, टोपी घातलंय माझ्यासारखी आणि ड्रेसिंग केलंय. तर काय जसं मी चाललो आहे केस कापण्यासाठी आणि मम्मी आणि सम्राट चालले त्यांच्या फ्रेंडच्या इकडे घरी. तर आता केस कापायचे इथे जाऊन नंबर लावून आलो आणि इथे वेळी भजी घेऊन आलो. तर काय जिकडे चेक करा, आता मी भजी घेऊन आलो खाण्यासाठी आणि सम्राटला आणि मम्मीला पण घेऊन आलो, कारण त्यांची मैत्रीण घरात नव्हती, बाहेर गेले होते, त्यामुळे त्यांना पण तिथूनच घेऊन आलो परत. तर आता हे खाऊन घेतो आणि मग केस कापायला जातो. एक गाइस तर आता आलो केस कापण्यासाठी आणि खूप वेळ वाट बघितली आणि आता फायनली आपला नंबर आलाय. हे गाइस तर आता आपली फायनली कटिंग वगैरे झाले आणि आपली कटिंग ह्या मित्रांनी केली आहे. जेव्हा पण मी इथे केस कटिंगसाठी येतो ना तेव्हा पण हा मित्र आपल्याला कटिंग करून देतो मस्तपैकी, बघू शकता तुम्ही. आणि मी पहिल्यांदा पण आलेलो, तुम्हाला हे सलून दाखवलं होतं. जेव्हा जर तुम्ही इकडे असाल आसपास कुठे तर तुम्ही ह्या सलूनमध्ये कटिंग. सलूनचं नाव काय तुमच्या? रूट सलून. तर रूट सलूनमध्ये कटिंगसाठी येऊ शकता. चला तर मग गाइस आता निघूया घरी. हे गाइस तर आता आपण केस वगैरे कापून आलोय आणि आता आपली ही दुसऱ्यांदा आंघोळी झाली. आता आंघोळी वगैरे झाली, मम्मीने जेवायला बनवलंय, बघूया आता काय बनवलंय मम्मीने जेवायला. चला तर मग. आणि आता गाइस आपण रेडी पण झालोय आणि थंड पाण्याने आंघोळ करायला इतकं भारी वाटतं ना उन्हामधून. तर मस्त आंघोळी वगैरे झाली, फ्रेश झालो, आता रेडी पण झालोय. ही मी नवीन इकडे चेक करा, मम्मीने मस्त चिकन बनवलंय एकदम झणझणीत आणि इकडे फ्राय पण केलंय. इथे आहे लॉलीपॉप, मस्त फ्राय केलंय आणि कांदा चपाती मम्मीने पण घेतलं इकडे जेवायला. मी पण जेवायला घेतलं आहे. तर त्याच्या आता इकडे मस्त जेवायला घेतलं आहे आणि जेवण घेतो, मग भेटतो तुम्हाला. तर आता मन केलं कोकम सरबत प्यायचं, तर आता निघालो मी रिलायन्स डिजिटलमध्ये, नाही रिलायन्स फ्रेशमध्ये कोकम सरबत आणण्यासाठी. चला तर मग रिलायन्स फ्रेशमध्ये जाऊया, कोकम सरबतचा डब्बा घेऊन येऊया आणि मग घरी कोकम सरबत बनवूया. खूप दिवसपासून कोकम सरबत प्यायचं होतं, मी एक ठिकाणी प्यायलेलो सुईनगरला, पण त्या ठिकाणी का कोकम सरबत बरोबर नव्हतं, कारण ते आधीच बनवलेलं आधीच बनवून ठेवतात ना ते कूलिंग करून, तर तसं ठेवलं होतं. पण जे हाताने लगेचच्या लगेच बनवून जे देतात ते एक नंबर लागतं. चला तर मग आता घेऊन येऊया आणि घरी बनवून तुम्हाला दाखवतो की किती भारी बनतं. चला तर मग आता निघूया. हे गाइस तर आता फायनली रिलायन्स फ्रेशमध्ये पोहोचलो. आता बघूया आपण कोकम सरबतची बाटली कुठे मिळते आपल्याला आणि ती उचलून आपण घरी घेऊन जाणार आहोत. आणि आपल्याला इकडे एक घ्यायचा आहे. पेरूचा एक ज्यूस. त्याला आपल्याला कोकम सरबतची बाटली मिळाली. इकडे कोकम सरबत बनवलंय, ह्याच्यामध्ये बर्फ, चाट मसाला आणि साखर टाकलंय आणि कोकम सरबत हे वालं. तर कमेंटमध्ये सांगा कसं झालंय. हे गाइस तर फायनली आता आपण निघालोय आणि असा का आपला गोप्रोचा सेटअप आहे. हे गाइस तर आता आपण निघालोय आणि आत्ता वाजले 4:33.
चला तर मग आता जाऊया वरळीला पहिला आत्याच्या इकडे, कारण खूप दिवस झाले आत्याच्या इकडे गेलो नव्हतो, तर आता आत्याच्या इकडे चाललोय. तर काय आता आपण निघालोय आणि आपली गाडी स्टार्ट होत नाहीये, बघू आता परत एकदा. काय झालं हिला? तर गाइस आपण कालच गाडी सर्व्हिसिंग मधून आणली आणि सकाळपर्यंत मस्त चालू होती, आता अचानक माहिती नाही काय झालं सेल्फच घेत नाहीये. हे गाइस, तर आता मी निघालो होतो आणि अचानक गाडी बंद पडली, तुम्ही बघितलात गाडी स्टार्टच नव्हती होत. मग मी आलो इथे रिपेअरिंग सेंटरच्या इथे आणि तिथे पोचल्यानंतर मी किक मारल्यानंतर जी गाडी स्टार्ट झाली आहे, यार बोललो एवढं घाम काढलं गाडीने, कारण इथून एक थोडा वेळच म्हणजे बिल्डिंग क्रॉस करून अपोजिट साईडलाच आहे रिपेअरिंग सेंटर, तिथे आल्यानंतर स्टार्ट झाली. हे गाइस, तर आता आलं पेट्रोल टाकण्यासाठी आणि पेट्रोल फुल करून घ्यायचं आहे, कारण गाडीचा काटा पूर्ण खाली गेलाय. तर हे गाइस, तर आता पेट्रोल टाकलंय, टाकी फुल केले आणि आपलं पेट्रोल झालं आहे 409.91 रुपये. 3 लिटर आलाय, 3 लिटर 88.85. हे गाइस, तर आता आपण निघालोय आणि आता आपण थांबणार आहोत कुठे, डायरेक्ट आप रेडबुल देना. हाँ छोटा देना. हे गाइस, तर आता फायनली आपण वरळीमध्ये पोचलो आहे आणि वरळीमध्ये पोचल्यानंतर आपल्याला पहिला दिसत त्या सर्व BDD चाल्स आणि आता वरळीमध्ये एंट्री केली आहे आणि आता पुढेच आहे जांबुरी मैदान आणि आता आपण जाणार आहोत आत्याच्या इथे. थोडा वेळ थांबून मग आपण जाणार आहोत वरळी सीपेसच्या इकडे. तर गाइस या साईडला चेक करा, हे इकडं आहे ते जांबुरी मैदान आणि सनसेट पण एकदम भारी होत आहे. इथे काहीतरी फंक्शन चालू आहे असलं. तर आता गाइस फायनली आपण पोहोचलो आहे. जय भीम. कसलं फिरून यायला लागला, इकडून हे सगळं बंद आहे मार्केट. मग मी ह्या रोडने आलो असत तर बरं झालं असत. कशाला? तर काय आता फायनली आपण पोहोचलोय आणि ह्या टायमाला आहे ना वरळीमध्ये पाणी येतं BDD तालमध्ये. 4-4:30 टायमिंग आहे आणि आता पाणी आलंय सगळीकडे, चेक करू शकता.
आत्ता पण आता इकडे पाणी भरत असेल आणि सोम बसला इकडे सोफा बेड वरती तर आता गाइस आपण पोहोचलो फाइनली घरी जय भीम आणि इकडे सोम आता अभ्यास करतो अभ्यास चालू आहे कॉपी हा कुठे चाललाय हा का तर गाइस आता निघालोय आणि इकडे चेक करा आपले सगळे वर्लीचे भाऊ बसलेत इकडे आणि इकडे विनू भाऊ आहे आपला विनू भाऊ चल दापोली हा असच नाही चाललो आता असं झालेलं काय मेसेज दाखव मेसेज दाखव नाही नाही आमची पण मीटिंग होती कुठेतरी आहे चाललो आता घरी बघू दापोलीत जाय आज मी जाणार होतो गावाला पण कॅन्सल केलं मग कुठे ट्रॅक बिकला ना आता जातो सिपेस वरून असं फिरून फिरून जातो चल हा व्हिडिओ मध्ये आलं हे गाईस तर आता वर्लीवरून निघालो आहे आणि आता एक राऊंड शिपेसला मारून मग आपण घरी जाणार आहोत तर गाईस आता आपल्याला जायचं होतं वर्ली शिपेसला पण आपण सहसा रूढ घेऊन आलो सिद्धिविनायकला अरे यार इकडे चेक करा आता आपण आलोय सिद्धिविनायक टेम्पलच्या इकडे म्हणजे आपल्याला रूटच माहीत नव्हता आपण सरळ सरळ आपल्याला वाटलं की आता येईल आणि इकडे चेक करा आता आपण आलोय सिद्धिविनायक टेम्पलच्या इकडे सिद्धिविनायक मंदिर आणि आहे ना मुंबईत फिरण्याची मजाच वेगळी असते पण प्रॉपर रूट माहिती पाहिजे कारण आता काय असं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना त्यामुळे मग रस्तेच समजत नाही की कोणता रस्ता कुठून चाललाय आणि मग चुकायला होतं जसं आत्ता मी चुकलोय आपल्याला जायचं होतं सी फेसला आपण आलो सिद्धिविनायकला चला ठीक आहे काय ना काय होऊ द्या पण आता दर्शन तर झालंय सिद्धिविनायकचं Beep.
हे गाइस, तर आता परत फिरून आलो आणि आता आलो सिपेसला। वरळी सिपेसला आणि इकडे बघू शकता वरळी सिपेसला पूर्ण काम चालू आहे। तर आता आपण हा रूट घेऊन सरळ सरळ त्या साईडला जाणार आहोत आणि इकडे आहे पुढे आई थिंक तो वाला वट्टा बंगला आहे। हाँ, तर हा वाला अंबानींच्या मुलींचा बंगला आहे। तर हा वाला जो बंगला आहे तो अंबानींच्या मुलीचा बंगला आहे। इकडे हा चेक करू शकता, एक नंबर बंगला आहे। आणि ह्या रूटला तर आपण पहिल्यांदाच येतोय आणि मजा येते। पण मेन काय, ह्या साईडला पूर्ण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, त्यामुळे समुद्र तर काही दिसतच नाही आहे। पण तरी पण असं पुढपर्यंत आपण राईड करून येणार आहोत आणि ह्या रूटला राईड करायची मजाच वेगळी आहे। कारण तुम्हाला माहिती आहे मुंबई साईडला राईड करताना अशा रात्रीच्या मस्त मस्त लाईटी दिसत ना, तर त्यामुळे राईड करायची मजाच वेगळी असते। तर आता काही जेवण वगैरे घेणार आहे आणि त्यानंतर मग ब्लॉगची पण एडिटिंग करायची आहे, त्यामुळे ह्या ब्लॉगचा एंड इथेच करतो। जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, रँडम ब्लॉग आहे, काही म्हणजे कुठे गेलो नव्हतो, जस्ट घरातून मग नंतर वळलेला आणि त्यानंतर परत आता घरी, असंच छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज दाखवलेत माझ्या। जर तुम्हाला आवडले असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब अँड कमेंट करा आणि मग ह्या ब्लॉगला खूप प्रेम द्या। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय।